28 डिसेंबरला हलवा समाजाचा भव्य मोर्चा विधान भवनावर धडकला. उपमुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं. मात्र आश्वासन नेहमीच दिलं जाते, त्याची पूर्तता होत नसल्याने राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गोळीबार चौक येथे बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज सर्व पक्षातील माजी नगरसेवकांनी उपोषण करून राष्ट्रीय आदिम कृती समितीला समर्थन दिलं आणि सरकारला चेतावणी वजा इशाराही आपल्या बोलण्यातून दिला आहे. नाही कोणाच्या बापाचा, अरे असा कसा देन नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अपना हक लेकर रहेंगे, लड़के लेंगे, चिंकर लेंगे, अपना हक लेकर रहेंगे. मी भास्कर पराते, माजी नगरसेवक, राष्ट्रीय आदिम कृती समिती माजी नगरसेवक संघटना आणि सर्व संघटनाच्या वतीने गोळीबार चौकला 18 तारखेच्या मोर्चानंतर पुन्हा आमचं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. आज आमच्या 5वा दिवस आहे साखळी उपोषणाच्या. आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या रास्त मागण्या आहे आणि आम्ही मागण्याच्या संदर्भात 18 तारखेला खूप मोठा लाखोच्या संदर्भात मोर्चा काढला. डेप्युटी CM बरोबर आमची बैठक झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, परंतु अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली कुठेही दिसून येत नाही. त्यांनी सांगितलं की बा ताबडतोब आम्ही एक समिती बनवून ताबडतोब तुम्हाला बोलू, तुमच्या नेत्यांना बोलू आणि तिथे तुमच्या नेत्यांना बोलून सगळ्या ज्या आहे तुमच्या जो विषय आहे, तुमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यासंबंधी चर्चा करू. आणि आमच्या जो विषय आहे, राज्य सरकारने कुष्टी आमचा व्यवसाय आहे आणि हलबा आमची जात आहे, तर कुष्टी प्लस हलबा असं अमेंडमेंट करून राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवायचं आहे.